आज राज्यापुढे काय प्रश्न आहेत? वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे? काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करताय, परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी आपले शहापूरचे आमदार दौलतजी दरोडा, आनंदजी परांजपे, सूरज चव्हाण, नजीब मुल्ला, प्रमोद हिंदूराव, भरतजी गंगोत्री, सोनियाताई धामी, आपले जिल्हाध्यक्ष भरतजी गोंधळे, प्रतीक हिंदूराव, कल्पनाताई तारमळे, किसनराव तारमळे, प्रवीण खरात, प्रशांत इगडे, रामभाऊ सुरोशे, विलास सोनावळे, प्रवीण देशमुख, सौरव हिंदूराव, अविनाश इगडे, अरुण जाधव, बाळाराम कोरोस, राजाभाऊ सासे, मनोहर सासे, मायाते कटारिया, रमेश हनुमंते, अनंता ठाकरे, माझ्या ठाणे जिल्ह्यातून आणि ठाणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या महिला भगिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित केलाय. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. ऑगस्ट क्रांतीच्या शुभमुहूर्तावर ठाणे शहरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून अनेक कार्यकर्ते ठाणे शहरामध्ये, ठाणे ग्रामीण भागामध्ये जोडले गेले, जोडले जात आहेत. आज पण काहींचा प्रवेश आहे, परंतु थोडासा आम्हाला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझं भाषण झाल्यानंतर त्या सगळ्यांनाच मानाने सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश देणार आहोत. मित्रांनो, त्या ज्यांचा ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भरतजींना, कल्पनाताईंना, बाकीच्या काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी सांगतो, आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे, त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांचा मान सन्मान ठेवणं आणि मूळ पक्षामध्ये आपल्या पहिल्यापासून काम करणारा जो कार्यकर्ता आहे, जो वडीलधारी आहे, जो आपला सहकारी आहे, त्यालाही कुठंही अंतर पडून न देणं, अशा प्रकारचं आपल्याला वागणूक द्यावी लागणार आहे. ठाणे जिल्हा तसा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा, जवळपास 6 महानगरपालिका माझ्या ठाणे जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळं फार मोठी लोकसंख्या ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये राहते. पूर्वी तर 24 आमदार असायचे, 4 खासदार असायचे, पालघर वेगळा झाल्यामुळं आता ती संख्या 18 आलेली आहे आणि 3 खासदारांचा आता हा जिल्हा राहिलेला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे अशी महत्त्वाची शहरं. शहरं म्हटल्यानंतर अनेक प्रश्न असतात. मला आठवतं आहे 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळेस ठाणे जिल्ह्याने खूप चांगली साथ ही पक्षाला दिली. आज मला स्वर्गीय दशरथराव तिवऱ्यांची प्रकर्षाने आठवण येते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, परंतु त्यांनी पण त्यांच्या हयातीत शेवटच्या काही दिवसाचा अपवाद वगळता त्याच्यात पण त्यांच्या मनामध्ये खंत होती. दौलतला पण माहिती आहे, माझ्याकडे येऊन त्यांनी बोलून दाखवली आणि पुन्हा, दादा मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, मला पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे. तब्येत साथ देत नव्हती, तरी उत्साह काही त्यांचा कमी होत नव्हता, परंतु काळाच्या नियम, काळाच्या मध्ये आपलं काही चालत नाही. काळ आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं आणि त्या पद्धतीनं एक अतिशय चांगला आपला सहकारी आपल्याला सोडून गेला, त्यांना
मी भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा अर्पण करतो. मित्रांनो, भारतात ठाणे जिल्ह्याचं एक वेगळं आगळं महत्त्व आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा हा, जिल्ह्याचं नाव जरी ठाणे ग्रामीण असलं तरी या जिल्ह्यामध्ये शहरी भाग मोठा आहे. प्रश्न अनेक आहेत. नागरीकरण होत आहे, वेगवेगळी गावं ग्रामपंचायती असल्या तरी त्यांची लोकसंख्या नगरपंचायत नगरपरिषदेच्या पुढं गेलेली आहे. काही काही ठिकाणी आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये जवळचा परिसर घेणं गरजेचं आहे, परंतु स्थानिकांचा विरोध असतो. लोकशाही मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अशा प्रकारचे निर्णय घेत असताना बहुसंख्या जनतेचं काय मत आहे ते बघून आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु माझं जे गेले 32 वर्षाचं अनुभव आहे त्याच्यात मी सांगतो, मी पण ज्या पुणे जिल्ह्याचं, तुमचा जिल्हा नंतर 2 नंबरचा जिल्हा कुठला आहे तर तो पुणे जिल्हा आहे. माझ्यातून देखील मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि 21 आता आमदार माझ्या जिल्ह्यातनं जातात. तुमच्या जिल्ह्यातनं 18 आमदार जातात, तुमच्या जिल्ह्यातनं 3 खासदार जातात, माझ्या जिल्ह्यातनं 3.5 खासदार जातात. त्याच्यामुळं आता 1 नंबरला पुणे जिल्हा गेलेला आहे. ठीक आहे, तिथंही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. तिथं मी त्यावेळेस असताना काय बोलायचं ते बोलीन, परंतु आता आज देशापुढं काय प्रश्न आहे, आज राज्यापुढं काय प्रश्न आहे, वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे. काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतायत. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही. परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय. ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या. कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही, परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली, आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत. धनगर समाज आरक्षण मागतोय, परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचं आहे. आज ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज पण राहतो, जंगली भाग आहे, फॉरेस्ट आहे, आपल्याला पाण्याचा पण प्रश्न आहे. माग जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपलं इथलं 12वी असेल, इतर जे वेगवेगळ्या प्रकारची धरणं असतील त्या धरणाला गती देण्याचं काम, त्याची उंची वाढवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. हे सगळं करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, सातत्याने आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मग भरतजी असतील, कल्पनाताई असतील, आमचा दौलत असेल, हे सगळेजण मागणी करत असतात की दादा वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे. ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी सातत्याने बैठका घेतोय. त्याच्यामध्ये कोपरी ते पोटणी खाडी पूल, तिथं 6 पदरी आपण करतोय. गायमुख ते भिवंडी दरम्यान 3 खाडी पूल आपण करतोय. ठाणे कोस्टल रोड भाग 2 गायमुख ते फाउंटन हॉटेल तो रस्ता आपण करतोय. खारेगाव ते कोपरी 7.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आपण करतोय.
मुरबे ते सातपाडी पालघर खाडीवर नवीन पुलाची बांधणी आपण करतोय. शिरफाटा ते मानकोली रस्त्याचं काँक्रीटीकरण आपण करतोय. उल्हास नदीवर खाडी पूल, देसाई खाडीवर पूल, पूर्वा दिवापूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी उड्डाण पूल, कल्याण ते मानकोली बापगाव गांधारी खाडीवरील दोन पदरी पुलाचं चौपदरीकरणाचं काम, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण काँक्रीटीकरणाचं काम, ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई कल्याण अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि पडगा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग, माझा दहिसर ते मुरबाड रस्ता, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचं रुंदीकरण काँक्रीटीकरण, वसई ते पालघर नारिंगी खाडीवरील दुपदरी पूल, हे कामं आपण मगाशी माझ्या आधी बोलताना काहींनी सांगितलं MMRDAच्या माध्यमातनं, रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातनं, PWDच्या माध्यमातनं, नॅशनल हायवेच्या माध्यमातनं, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं ही कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे. का? तर प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे, कचऱ्याची विल्हेवाट. मी आज सकाळपासून माझ्या गाडीत नजीम मुल्ला, आनंद परांजपे, सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव ही जण बसले, त्याच्यामध्ये मी सातत्याने सांगतोय की बऱ्याचशा गावामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ताकद देखील राहिलेली नाहीये. सरपंच काही भेटले, काही सदस्य भेटले. मित्रांनो, ह्या समस्या सोडवण्याच्या करता राज्य सरकार पाठीशी असावं लागतं. पिण्याच्या पाण्याच्या करता नवीन धरणं बांधायचं म्हटलं, मग शाही धरण असेल, काळू धरण असेल, तर त्याही करता राज्य सरकारची साथ असावी लागती, केंद्र सरकारची साथ असावी लागती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकदा हा पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला. मधल्या काळामध्ये दौलत दरोडा, मी, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये अनेक सहकारी, धनंजय मुंडे, बाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, कितीतरी, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, कितीतरी मंत्र्यांची नावं घेता येतील, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे. आज देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाही.